नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, काळजी घ्या, पुढील काही तास विजेच्या कडकडासह वादळी वारा, हवामान खात्याचा अंदाज। तर या भागात खूप महत्त्वाचा अलर्ट दिलेला आहे मित्रांनो, पुढील काही तासात विजेच्या कडकडासह हवामान खात्याचा अंदाज। पुढील काही तास पुण्यासह, सातारा, अहमदनगर, पुणे, नाशिक भागात विजेच्या कडकडासह वादळी वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुढील काही तास पुण्यासह सातारा, अहमदनगर आणि नाशिक भागात विजेच्या कडकडासह वादळी वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी KS होसळीकर यांनी याबाबत माहिती दिली। या भागापैकी वादळाची तीव्रता पुण्यात सर्वाधिक असेल असेही त्यांनी नमूद केले आहे। वेदर फोरकास्टिंग ऑफ पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर बाय KS होसळीकर म्हणाले, पुणेसह सातारा, अहमदनगर आणि नाशिक भागात आताच्या विजेच्या कडकडासह वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे। पुणेतील ही स्थिती अधिक तीव्र असेल व रडारवर किलोमीटरपेक्षा अधिक उंचीचे ढग पाहायला मिळाले आहे, त्यामुळे पुणेकरांनी विशेष काळजी घ्यावी हे लक्षात घ्यावे। तर सॅटेलाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही मिनिटापासून पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि शेजारील भागात विजा चमकतील, सर्वांनी काळजी घ्या असेही होसळीकर यांनी सांगितले। दरम्यान राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजला असताना पुण्यात मात्र भयानक परिस्थिती आहे। पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदोषही पाऊस झाला। त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस ढगांचा गडगडासह पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आला होता। घाटमातेच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75% मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती व अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडला। हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे, त्याची तीव्रता कमी होत असून पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेलच व त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या क्षेत्राची तीव्रता वाढली असून ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, राज्यात पुढील 5 ते 6 दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन असतील ते। जय हिंद, जय महाराष्ट्र।